भारताची कुस्तीतली दंगल गर्ल म्हणजे विनेश फोगाट. हीच दंगल गर्ल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकन्या ठरणार होती, मात्र घडलं वेगळंच. विनेश ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली. विनेशला मेडल जिंकता आलं नसलं तरी विनेशने करोडो भारतीयांचं हृदय मात्र जिंकलंय. बघूया. पॅरिस ऑलिम्पिकची फायनल गाठल्यानंतरचा विनेशचा तिच्या आईसोबतचा हा संवाद. विनेश आता फायनलमध्ये गोल्डच जिंकून येणार अशी खात्री सर्व देशवासियांना होती. मात्र झालं भलतंच. काल जिथे जल्लोष साजरा होत होता तिथेच आज विनेश फोगाटला मोठा धक्का बसला. राजकारण्यांशी सिस्टीमशी दोन हात करणारे विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये तर पोहोचली, मात्र सुवर्णपदक डोळ्यांसमोर दिसत असताना विनेशचा स्वप्नभंग झाला. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली. फक्त 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेश फोगाटला पदकापासून दूर राहावं लागलं. ती ज्या वजनी गटात खेळत होती तिचं वजन काल जेव्हा तिची स्पर्धा झाली त्यानंतर तिचं जेव्हा वजन करण्यात आलं त्यात ते 2 किलो वजन जास्त भरलं आणि रात्रभर तिने ते वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सकाळपर्यंतची वेळ देण्यात आलेली होती. सकाळपर्यंत जर तिचं वजन कमी झालं असतं आणि प्रमाणित वजनात तिचं वजन भरलं असतं तर तिला आज खेळायला परवानगी मिळाली असती, पण तसं झालं नाही आणि तिचं वजन हे 50 किलो पेक्षा जास्त भरल्यामुळे तिला शेवटी बाद करण्यात आलं. विनेश फोगाटने 50 किलो फ्री स्टाईल गटात फायनल गाठली होती. क्युबाच्या युसनेलिस लोपेज विरुद्ध 5-0 असे एकतर्फी विजय तिनं मिळवला होता. ऑलिम्पिक मध्ये कुस्तीमध्ये फायनल गाठणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र फायनल आधीच विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश कशी अपात्र ठरली त्यावर एक नजर टाकूया. 50 किलोग्रॅम फ्री स्टाईल कुस्तीत विनेश खेळते. मंगळवारी ती फायनल मध्ये पोहोचली होती. बुधवारी रात्री विनेशची फायनल मॅच होती, मात्र फायनल आधी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. 1 ग्रॅम वजनही जास्त असलं तरी अपात्रतेची कारवाई होते. विनेशचं वजन 50 किलो आणि 100 ग्रॅम भरल्यानं अपात्र ठरवण्यात आलं. हम तो WFIC से और सरकार से यही करते हैं, वही जो पहले जो बाउट जीतती है उसका तो कुछ फैसला होना चाहिए. वो दुख की बात है जी, पूरे देश के लिए दुख की बात है और हमारे हल्के के लिए, इलाके के लिए, हरियाणा के लिए तो बहुत बड़ी दुख की बात है जी. देखो फाइनल मैच था, गोल्ड मेडल पक्का था देश का, और अब ये सिल्वर मेडल तो, और जो 3 भाई बैठ के हैं इनको तो पक्का ही मिलना चाहिए, सिल्वर मेडल तो पक्का देना चाहिए सरकार ने. रात्रभर टीमने अथक प्रयत्न केल्यानंतरही सकाळी विनेश फोगाटचं वजन 50 किलो पेक्षा 100 ग्रॅम जास्त भरलं. कोणत्याही खेळाडूसाठी जो दिवस येऊ नये तोच दिवस मात्र विनेशच्या वाट्याला आला. विनेशचा संघर्ष, विनेशची जिद्द, सगळं वाया गेलं. विनेशची तब्येतही बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. विनेशचं पुढे काय होणार त्यावर एक नजर टाकूया. अपील स्वीकारलं जाणार नाही. विनेश फोगाटला कोणतंही पदक मिळणार नाही. सिल्वर मेडल सुद्धा मिळणार नाही. पदकाशिवाय भारतात परतावं लागणार. मात्र विनेशचा संघर्ष संपूर्ण देशानं पाहिला. आपल्याच व्यवस्थेकडून झालेला अपमान, त्याची चीड, या सर्वांवर मात करत मेहनत करून विनेशने फायनल गाठली. जगातल्या अव्वल क्रमांकाच्या खेळाडूला चितपट केलं. आपल्या कर्तृत्वानं विनेशने सडेतोड उत्तर दिलं. विनेश तू चॅम्पियन आहेस, तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणा आहेस. फक्त 100 ग्रॅम वजनामुळे सुवर्णपदक जिंकण्यात तुला अपयश जरी आलं असलं तरी तू प्रत्येक भारतीयांची मनं जिंकली आहेस. विनेश फोगाटने जी फाईट दिलेली आहे ती कायम आपल्या भारतीयांच्या स्मरणात राहणारी आहे. रोहिणी गोसावी, Zee 24 तास, पॅरिस.